रोखठोक पत्रकारिता, निर्भीड बाणा आणि कणखर भूमिका असणाऱ्या बातम्यांसाठी आजच News24 सह्याद्रीला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा. मीडिया पार्टनर नगर सह्याद्री, असोसिएटेड बाय सह्याद्री पब्लिकेशन. समृद्धी महामार्गावर 3 दिवसात दुसरी दुर्घटना. सिंदखेड राजाजवळ निर्माणाधीन पुलाचा गर्डर कोसळला. बूस्टर डोससाठी प्रतीक्षा संपणार. 9 महिन्यांवरून 6 महिन्यापर्यंत अंतर कमी करण्याचा सरकारचा विचार. पुलवामा चकमकीत आणखीन 1 दहशतवादी ठार. सुरक्षा दलांनी 2 दहशतवाद्यांचा केला खात्मा. 2 AK-47 जप्त. घाटकोपर येथे निर्मनुष्य ठिकाणी नेत 7 वर्षीय चिमुरडीचं लैंगिक शोषण. पोलिसांकडून सिरियल मालेस्टरला बेड्या. महाराष्ट्र स्थापन अभियांत्रिकी सेवा मुख्य परीक्षा मुलाखतीचं वेळापत्रक जाहीर. आजही तेल कंपन्यांनी पेट्रोल डिझेलच्या दरात कोणताही बदल केलेला नाही. 1 मे रोजी उद्धव ठाकरेंची पुण्यात सभा होण्याची शक्यता. 30 एप्रिलला पुण्यात महाविकास आघाडीची निर्धार सभा. अलका चौकात 30 एप्रिल रोजी महाविकास आघाडीची निर्धार सभा होणार. पेट्रोलचे दर कमी करण्यासंदर्भात कॅबिनेट बैठकीत प्रस्ताव मांडण्याची शक्यता. कोल्हापूर मध्यवर्ती बस स्थानक परिसरात शिवशाही बसचा ब्रेक फेल होऊन अपघात. दादर शिवाजी पार्कमध्ये 3 मे रोजी रमजान ईदला नमाज पठण करण्याच्या विनंतीला मुंबई महापालिकेचा नकार. कोरोनामुळे मृत्यू झालेल्या व्यक्तींच्या वारसांना देण्यात येणाऱ्या मदत निधीच्या अर्जाची केंद्रीय पथक मार्फत पडताळणी. LIC IPO भारतीय शेअर बाजारात दाखल होणार. गुंतवणूकदारांसाठी मोठी संधी. नागपुरात पुन्हा दुचाकी पेटवल्याची घटना. नागपुरात गुंडगिरीवर कोणताही वचक नसल्याचा प्रश्न निर्माण. सांगली शहर पोलीस ठाण्याच्या इमारतीच्या टेरेसवर सफाई कर्मचाऱ्याची विष पिऊन आत्महत्या. धुळे जिल्ह्यातील शिरपूर येथील गांजाचे मुंबई कनेक्शन उघडकीस. अमरावतीत महागाई विरोधात काँग्रेसचं महागाई जुमला आंदोलन. भंडारा येथे रेती तस्करांच्या SDO पथकावर हल्ला. भंडारा उपविभागीय अधिकारी रवींद्र राठोड जखमी. औरंगाबादेत हवाला रॅकेटवर छापा. 1,08,50,000 बेहिशोबी रक्कम जप्त. राज्यातील चेकपोस्ट बंद होण्याची शक्यता. गृह विभागाचे परिवहन विभागाला पत्र. 17 वर्षीय अल्पवयीन तरुणीवर सामूहिक बलात्काराचा गुन्हा दाखल. नागपूरच्या जरीपटका पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा नोंद. औरंगाबादेत 1,601 धार्मिक स्थळे. एकाकडेही भोंगा लावण्याची अधिकृत परवानगी नाही. औरंगाबादेत मित्राच्या लग्नात हातावर तलवार घेऊन बेधुंद होऊन नाचणाऱ्याला पोलिसांकडून बेड्या. गणेश नाईक DNA चाचणीसाठी तयार. वकिलांची न्यायालयात माहिती.